नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी या टॉपिकच्या पुढच्या पार्टमध्ये आज आपण गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप लाईटनिंग अँड लाईटनिंग कंडक्टर असे काही भाग पाहणार आहोत <coughs> चला तर मग सुरू करूया गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप म्हणजे याला सुवर्णपत्र विद्युत दृश्य असं म्हटलं होतं पहिल्याच वाक्यामध्ये त्याचा उपयोग काय आहे किंवा फंक्शन काय आहे इथं दिलेलं आहे दिस इज अ सिम्पल डिवाईस टू डिटेक्ट द इलेक्ट्रिक चार्ज ऑन अॅन ऑब्जेक्ट म्हणजे एखाद्या वस्तूवर इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे विद्युत प्रभार आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी या उपकरणाचा वापर केला जातो गोल्ड लिव्ह इलेक्ट्रोस्कोप इट इज परीक्षेमध्ये येऊ शकतं आपल्याला व्हॉट इज यूज ऑफ गोल्ड लिव्ह इलेक्ट्रोस्कोप तेव्हा आपल्याला लिहिता आलं पाहिजे इट इज यूज टू डिटेक्ट इलेक्ट्रिक चार्ज ऑन ॲन ऑब्जेक्ट एखाद्या ऑब्जेक्टवर चार्ज आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी पुढच्या भागामध्ये हे झालं त्याचा यूज ओके पुढच्या भागामध्ये त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे म्हणजे रचना कशी आहे ते दिलेलं आहे बघा इट कन्सिस्ट ऑफ कॉपर रॉड विच हॅज मेटल डिस्क ॲट द अप्पर एंड हा मध्ये जो असणार आहे तो कॉपर रॉड आहे त्याच्या वन एंडला मेटल डिस्क आहे म्हणजे धातूची चकती आहे ओके अँड टू थिन गोल्ड लिव्स ॲट द अदर एंड दुसऱ्या एंडला टू थिन गोल्ड लिव्स आहेत दुसऱ्या बाजूला दोन सोन्याची पातळ पाने आहेत किंवा पत्र आहेत म्हणजे त्याला सुवर्णपत्र लीफ लिफ असं म्हटलं जातं दोन पातळ सोन्याची पाने आहेत द रॉड इज प्लेस इन अ बॉटल सो दॅट द डिस्क इज अबो द बॉटल मग हे कसं त्या बॉटलमध्ये प्लेस केलेला आहे तर जी मेटल डिस्क आहे ती अबो द बॉटल म्हणजे वरच्या बाजूला ती मेटल डिस्क आहे वेन ॲन अनचार्ज ऑब्जेक्ट इज टेकन नियर द डिस्क द लिव्स रिमेन क्लोज बघा समजावून घ्या एखादा अनचार्ज ऑब्जेक्ट आता हा नव्हे कोणताही ज्या हा गृहित राहायला नको एखादा अनचार्ज म्हणजे ज्या ऑब्जेक्टवर चार्ज नाही असा एखादा ऑब्जेक्ट या मेटल डिस्कला टच करतो किंवा तिथे जवळ नेला जातो तर त्या ऑब्जेक्टवर चार्ज नसल्यामुळे ही जी लिव्स आहेत ती बंद राहतात आता ही ओपन आहेत तशी नसतात तर अनचार्ज ऑब्जेक्ट इथे नेला तर ही लिव्स बंद राहतात म्हणजे क्लोज राहतात वेन अ चार्ज ऑब्जेक्ट इज टेकन नियर द डिस्क पण आता जर चार्ज ऑब्जेक्ट नेला जसं इथे दाखवले बघा हा चार्ज ऑब्जेक्ट कोणता चार्ज आहे याच्यावरती चा। पॉझिटिव्ह चार्ज आहे हा पॉझिटिव्ह चार्ज ऑब्जेक्ट जर या मेटल डिस्कवर नेला बोथ द लिव्स आर चार्ज बाय सेम इलेक्ट्रिक चार्ज अँड रिपेल each अदर दॅट इज मूव अवे फ्रॉम each अदर ऑर open up म्हणजे होतं काय जेव्हा एखादा चार्ज ऑब्जेक्ट या मेटल डिस्कजवळ नेला जातो तेव्हा हा कॉपर रॉडमध्ये असणारे जे पॉझिटिव्ह नेगेटिव चार्ज पार्टिकल्स आहेत हा पॉझिटिव्ह असल्यामुळे या बाजूला नेगेटिव चार्ज पार्टिकल्स एकत्र येतात आणि याच्या अपोजिट ओके म्हणजे याला असणारे याला असणारे सिमिलर लाईक चार्ज कोणता तर पॉझिटिव्ह चार्ज इकडे निघून जातात म्हणजे हे इंडक्शनमुळे होतं हा पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे या कॉपर रॉडमध्ये असणारे याला अपोजिट असणारे निगेटिव्ह एकत्र येतात इथं त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि पॉझिटिव्ह त्याच्यापासून दूर ढकले जातात आता होतं काय दोन्ही लिव्समध्ये पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स एकत्र आल्यामुळे इथंसुद्धा पुन्हा सिमिलर चार्ज तयार होतो आणि मग ही दोन्ही वरती सिमिलर चार्ज म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला किंवा सिमिलर चार्ज तयार झाला त्यामुळे हे दोन्ही पाने काय होतात एकमेकापासून दूर जातात कारण सिमिलर इलेक्ट्रिक चार्ज असेल तर रिपल्शन होतं म्हणून ही पाने उघडतात वेन वी टच द डिस्क विथ आवर हँड द लिव्स कोलॅप्स मग जर आपण या डिस्कला हात लावला डिस्कला <coughs> काय केलं ला हात लावला तर ही बंद होतात कोलॅप्स होतात म्हणजे पूर्वीसारखे होतात कारण का बिकॉज द चार्ज इन द लिव्स गोज इन टू द अर्थ थ्रू आवर बॉडी म्हणजे यामध्ये असणारा चार्ज थ्रू आवर बॉडी आपल्या शरीरातून जमिनीमध्ये जातो अँड द लिव्ज गेट डिस्चार्ज म्हणजे पहिल्या वाक्यात त्याचा यूज आहे दुसऱ्यामध्ये त्याचं कन्स्ट्रक्शन आहे आणि कशा पद्धतीनं वापर होतो हा भाग लक्षात ठेवायचा कन्स्ट्रक्शन हे महत्त्वाचा यूज की इट इज यूज टू डिटेक्ट इलेक्ट्रिक चार्ज ऑन अन ऑब्जेक्ट आणि ही डायग्रॅम पण परीक्षेला विचारले जातात या डायग्रॅममध्ये नावं नाही आहेत तेव्हा आपल्याला सांगता आलं पाहिजे चार्ज ऑब्जेक्ट मेटल डिस्क ओके ग्लास बॉटल कॉपर रॉड गोल्ड लीव्स हा आपल्याला अशा पद्धतीनं ना? त्याची नावंसुद्धा आपल्याला लिहिता आली पाहिजेत ओके हा जरा तुम्हाला कळला असेल पुढे आहेत ग्रेट सायंटिस्ट <coughs> म्हणजे बेंजामिन फ्रँकलिनविषयी माहिती दिली की त्यांनी कशा पद्धतीने एका एक प्रयोगातून हे सिद्ध केलं की लाइटनिंग इज अ फॉर्म आहे इलेक्ट्रिक चार्ज लाईटनिंग म्हणजे वीज चमकणे ओके विजा विजेची निर्मिती होणे इन 1752 फिफ्टी टू सतराशे बावनला बेंजामिन फ्रँकलिन कंडक्टेड अँड एक्सपिरिमेंट ऑफ फ्लाईंग अ काईट विथ हिज सन विल्यम आपला मुलगा विल्यम बरोबर त्यांनी एक पतंग उडवण्याचा एक प्रयोग केला पण तो पतंग स्पेशल होता वेगळा होता द काइट वॉज मेड युझिंग सिल्क क्लॉथ देवदर वूड अँड मेटल डिस्क म्हणजे सिल्क क्लॉथ देवदर वूड अँड मेटल वायरने तो तयार केलेला होता द मेटल वायर वॉज जॉइन इन सच ए दॅट इट्स वन एंड वॉज ॲट द टॉप ऑफ द काइट अँड द अदर एंड वॉज जॉईंड टू द स्ट्रिंग ऑफ द काइट ती मेटल वायर जी होती ती एक टोक त्या काइटच्या वरच्या टोकाला होतं आणि दुसरं टोक जे आहे ते खाली दोऱ्याला लावलेलं म्हणजे स्ट्रिंगला लावलेलं होतं वेन द मेटल वायर टच द क्लाउड्स द इलेक्ट्रिक चार्ज गॉट ट्रान्सफर्ड फ्रॉम द क्लाउड्स टू द काइट मग तो पतंग उडत असताना जेव्हा त्याची मेटल वायर जी टोकाला होती पतंगाच्या ती जेव्हा ढगांना स्पर्श होत होती तेव्हा त्यातला ते इलेक्ट्रिक चार्ज त्या पतंगामध्ये येत होता ओके क्लाउड्स टू काइट देन द लूज स्ट्रिंग ऑफ द काइट बिकेम टॉट मग अशा वेळेस त्या पतंगाची जी दोरा आहे तो जो सैल होता तो अशा वेळेस काय व्हायचा ताट व्हायचा म्हणजे जी, जी दोरा आहे तो ताट होत होता द इलेक्ट्रिक चार्ज रीच द अर्थ थ्रू द स्ट्रिंग आणि मग तो इलेक्ट्रिक चार्ज जो क्लाउडमधून काईटमध्ये आला तो इलेक्ट्रिक चार्ज पृथ्वीपर्यंत दोऱ्याच्या माध्यमातून येत होता आणि जिथं तो दोरा जमिनीला स्पर्श करत होता तिथे काय होत होतं स्पार्क बघायला तिथं मिळालेले होते आणि त्यातून मग त्यांनी असंच सिद्ध केलं की लाईटनिंग इज अ फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे लाईटनिंगसुद्धा काय आहे इलेक्ट्रिक चार्जचाच एक प्रकार आहे ओके पुढचाच भाग आपण पाहणार आहोत लाईटनिंग बघा लाईटनिंग म्हणजे विजेच निर्मिती म्हणजे आपण बऱ्याच वेळा क्लाउड्स थंडर अँड लाईटनिंग म्हणजे मेघ गर्जना ढगांचा गडगडाट वीजांची निर्मिती हे सगळं बघतो ऐकतो सुद्धा काही वेळेस वीज, का वीज पडलेल्या बातम्यासुद्धा आपण ऐकतो तर हे नेमकं होतं कशामुळे याची थोडीशी ओळख आपल्याला या भागामध्ये आहे लाईटनिंग बघा म्हणजे वीज निर्मिती कशी होते व्हेन वेअर एअर अँड क्लाउड्स रब अगेन्स्ट ईच अदर इन द स्काय वेअर एअर अँड क्लाउड्स म्हणजे हवा आणि ढग यांच्यामध्ये घर्षण होऊन ओके अप्पर पार्ट ऑफ सम क्लाउड्स ऑन द अप्पर साइड बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज वेअर एअर अँड क्लाउड्स रब अगेनस्ट ईच अदर अप्पर पार्ट ऑफ सम क्लाउड्स अप्पर साईड बिकेम्स पॉझिटिवली चार्ज काही ढगांमध्ये अप्पर साईड जी आहे ती पॉझिटिवली चार्ज होते अँड लोअर साईड बिकम नेगेटिवली चार्ज ओके मग आता हा झाला सुरुवातीचा भाग की जेव्हा एअर अँड क्लाउड्स रब अगेन्स्ट ईच अदर अप्पर साईड ऑफ सम क्लाउड्स बिकम पॉझिटिवली चार्ज अँड लोअर साईड बिकम्स निगेटिवली चार्ज ओके द साइन सायन्स बिहाइंड लाइटनिंग अँड लाइटनिंग स्ट्राइज कॉम्प्लिकेटेड ओके लेटेस्ट देअर फॉर कन्सिडर अ क्लाउड इन द स्काय विथ निगेटिवली चार्ज बेस अबो द प्लेन ग्राउंड वेन दिस नेगेटिव्ह चार्ज ऑन द बॉटम ऑफ द क्लाउड बिकम मच लार्जर देन द चार्ज ऑन द ग्राउंड का तर काय झालं एअर अँड क्लाउडमध्ये रब झालं म्हणजे घर्षण झालं त्याचा अप्पर पार्ट पॉझिटिवली पार चार्ज झाला लोअर पार्ट नेगेटिवली चार्ज झाला मग हा जो लोअर पार्टचा निगेटिवली चार्ज पार्ट आहे तो ग्राऊंडमध्ये असणाऱ्या ग्राउंडवर असणाऱ्या चार्जपेक्षा मच लार्जर म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त होतो जेवढा जमिनीवर चार्ज आहे त्याच्यापेक्षा जास्त चार्ज जेव्हा या लोअर साईड क्लाऊडमध्ये होतो तेव्हा हा जो चार्ज आहे तो ट्रान्सफर होतो फ्रॉम क्लाऊड टू द ग्राउंड इथे नेगेटिव चार्ज जास्त झाल्यामुळे हा चार्ज आ, स्टेप बाय स्टेप क्लाऊड टू ग्राउंडकडे ट्रान्सफर होतो आणि हा ट्रान्सफर होत असताना तो विदिन अ सेकंद म्हणजे सेकंदामध्ये अतिशय वेगाने हा होत असतो ठीक आहे टुवर्ड्स द ग्राउंड इन स्टेजेस दिस हॅपन्स व्हेरी फास्ट इन मच लेस दॅन अ सेकंद म्हणजे सेकंदापेक्षा कमी वेळात हा ट्रान्सफर होतो आणि यातून मग तीन प्रकारचे एनर्जी व्हाईट पडते हीट उष्णता लाईट प्रकाश अँड साऊंड म्हणजे ध्वनी ओके okay. आर प्रोड्यूस अलँग विथ अँड इलेक्ट्रिक करंट म्हणजे विजेचा करंट प्रवाहाबरोबर हे तीन प्रकारच्या एनर्जी त्यातून बाहेर पडतो त्यालाच आपण लाईटनिंग असं म्हणतो म्हणजे वीज निर्मिती झाली असं पण म्हणतो म्हणजे वीज कळाडली हा भाग बघतो म्हणजे बघा कशा पद्धतीनं लाईटनिंग तयार होते एयर अँड क्लाउड सब अगेन्स्ट इचा दर अप्पर पार्ट ऑफ क्लाउड बिकम पॉझिटिवली चार्ज लोअर पार्ट ऑफ क्लाउड बिकम नेगेटिव्हली चार्ज वेन दिस नेगेटिव्हली Part more than on the चार्ज पार्ट बिकम मोर दॅन चार्ज ऑन द ग्राउंड म्हणजे ग्राउंडवर असणारा चार्जपेक्षा हा जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त होत होतो त्यानंतर हा चार्ज काय होतो स्टेजेसमध्ये ट्रान्सफर होतो फ्रॉम क्लाउड टू ग्राउंड आणि इथूनच मग हीट लाईट अँड साऊंड एनर्जी प्रोड्यूस होते इलेक्ट्रिक करंटबरोबर या पद्धतीनं लाईटनिंग तयार होते आता लाईटनिंग स्ट्राईक केव्हा होते वीज पड़ते भाग है हाँ बरबर है तो यू प्रोबेबली नो दैट वेन देर इज इलेक्ट्रिकली चार्ज क्लाउड इन द स्काय इलेक्ट्रिसिटी इज एट्रैक्टेड टूअर्ड्स अ टॉल बिल्डिंग और ट्री वेन लाइटनिंग स्ट्राइक्स एंड अपोजिट इलेक्ट्रिक चार्ज इज जनरेटेड ऑन द रूफ ऑफ द बिल्डिंग और द टॉप ऑफ द ट्री बाय इंडक्शन हाँ बैतु एखादा क्लाउड एखाद्या बिल्डिंग टॉप बिल्डिंग असेल ट्री असेल पोल असेल फ्लॅग असेल इथून ट्रॅव्हल करत असेल तर लोअर साईड जो पार्ट आहे क्लाउडचा तो नेगेटिवली चार्ज असतो हो आणि याच्याबरोबर अपोजिट चार्ज कुठे डेव्हलप होतो त्या ट्रीवर किंवा टॉप बिल्डिंगवर तयार होतो हा नेगेटिव्ह असेल तर या ट्रीचा अप्पर पार्ट पॉझिटिव्ह चार्ज होतो कारण त्यांच्यामध्ये अपोजिट चार्जेस अट्रॅक्ट होतात म्हणून आणि अशा वेळेस तो जो है, तो चार्ज आहे तो अपोजिट झाल्यामुळे अनलाईक चार्जमुळे ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात आणि अशा वेळेस तो चार्ज त्या क्लाउडकडून त्या बिल्डिंगकडे किंवा ट्रीकडे ट्रान्सफर होतो बघा ड्यू टू द अट्रॅक्शन बिटवीन द अपोजिट चार्जेस ऑन द क्लाउड अँड द बिल्डिंग द चार्ज ऑन क्लाउड फ्लोज टुवर्ड्स द बिल्डिंग दिस इज कॉल्ड लाईटनिंग स्ट्राईक म्हणजे तो जो चार्ज आहे तो बिल्डिंगकडे फ्लो होतो याला आपण लाईटनिंग स्ट्राईक म्हणतो म्हणजे हा निगेटिव्ह चार्ज आणि तिथे जेव्हा एखादी बिल टॉप बिल्डिंग ट्री असते तिथं त्याला अपोजिट चार्ज डेव्हलप होतो अपोजिट चार्जेसमुळे ते अट्रॅक्ट होतात आणि तो इलेक्ट्रिक करंट जो आहे तो त्या कडून त्या बिल्डिंगकडे किंवा ट्रीकडे फ्लो होतो त्यालाच आपण लाईटनिंग स्ट्राईक असं म्हणतो ठीक आहे म्हणजे पहिल्या भागात लाईटनिंग वीज कशी तयार होते नेमकी आणि दुसरी लाईटनिंग स्ट्राईक कशी होते म्हणजे वीज पडते एखाद्या घ घरावरती किंवा एखाद्या वृक्षावरती झाडावरती कशा पद्धतीने होते हे दोन भाग इथं थोडक्यात दिलेले आहेत डिटेल स्टडी आपल्याला ये या येतेमध्ये नाही आहे नेक्स्ट आहे आता याच्याशी रिलेटेड लाईटनिंग कंडक्टर म्हणजे मग ही जी वीज पडते एखाद्या बिल्डिंगवर तर ती पडू नये म्हणजे एखाद्या झाडावर किंवा एखाद्या रिकाम्या ठिकाणी वगैरे पोलवरती ठीक आहे पण एखाद्या बिल्डिंगवर पडली तर तिथं मोठं नुकसान होण्याची शक्यता असते एखाद्याचा जीव जी जाण्याची जी शक्यता असते तेव्हा लायटनिंग बिल्डिंगवरती पडू नये म्हणजे वीज पडू नये म्हणून काय उपाय केला जातो तर तिथे लाइटनिंग कंडक्टर ज्याला मराठीत तडीत वाहक असं म्हटलं जातं हा बसवलेला असतो ठीक आहे बघा याचा उपयोग पहिला वाक्य तर द लाइटनिंग कंडक्टर इज डिव्हाइस यूज फॉर प्रोटेक्शन फ्रॉम लाईटनिंग स्ट्राईक वीज पडून होणारे नुकसान टाळण्यासाठी लाईटनिंग कंडक्टर हे उपकरण वापरलं जातं आता इथं कन्स्ट्रक्शन आहे रचना आहे त्याची कशी इट कन्सिस्ट ऑफ लाँग कॉपर स्ट्रीप बघा हा इथे सुरू होतो बिल्डिंगवरती बसवलेला हो आहे लॉन्ग कॉपर स्ट्रीप म्हणजे तांब तांब्याची काय आहे इथं पट्टी आहे ओके okay? ते का कॉपर स्ट्रीप आहे वन एंड फोर्क वन एंड फोर्क म्हणजे फोर्क म्हणजे अशा पद्धतीने त्याची रचना केलेली असते दिस एंड इज ॲट द हायेस्ट पार्ट ऑफ द बिल्डिंग ही कुठे असतं बिल्डिंगच्या अतिशय उंच ठिकाणी असतं द अदर एंड ऑफ द स्ट्रीप इज कनेक्टेड टू द प्लेट ऑफ कास्ट आयर्न दुसरं दुसरं जे एंड आहे ते कास्ट आयर्न दुसऱ्या का आयर्नच्या प्लेटला ते जोडलेलं असतं ओके अ पीट इज डग इन द ग्राउंड मग त्या ठिकाणी एक खड्डा खणलेला असतो जमिनीमध्ये आणि कोल सॉल्ट आर फिल इन टू द पीठ अँड द आयरन प्लेट इज प्लेस अप राईट इन द पीठ त्या खणलेल्या खड्ड्यामध्ये कोल अँड सॉल्ट म्हणजे कोळसा आणि मीठ हे भरलं जातं आणि ते आयरन प्लेट लोखंडी जी पट प्लेट आहे ती तिथे बसवली जाते ओके okay. देर इज ऑल्सो प्रोविजन ऑफ फॉर पोरिंग वॉटर इन टू इट मग काही वेळेस काही ठिकाणी त्यामध्ये पाणीसुद्धा ओतलं जातं किंवा शिंपडलं जातं दिस हेल्प्स टू स्प्रेड द इलेक्ट्रिक चार्ज क्विकली इन टू द ग्राउंड अँड प्रिव्हेंट द डॅमेज अशी ही रचना काय केलेली आहे जर इथे लाईटनिंग स्ट्राईक झाली तर ती लाइटनिंग स्ट्राईक कॉपरकडे अट्रॅक्ट होते आणि त्यातून ती ट्रॅव्हल होते आणि लगेच जमिनीमध्ये पसरावी आणि धोका टाळावा यासाठी खड्डा खणून त्यामध्ये कोल्ड सॉल्ट वॉटर हेच प्रोविजन केलेली असते ठीक आहे म्हणजे ही त्याची कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीनं तो तयार केलेला असतो तर बघा नेमकं होतं कसं ते वर्क वेन एव्हर इलेक्ट्रिकली चार्ज क्लाउड पासेस ओवर द बिल्डिंग द इलेक्ट्रिक चार्जेस फ्लोविंग टुवर्ड्स द बिल्डिंग आर कंडक्टेड इन टू द ग्राउंड थ्रू द कॉपर स्ट्रीप मी ते सांगितलं तेच की आता क्लाउड जेव्हा इलेक्ट्रिक चार्ज क्लाउड पास होत असतो त्या बिल्डिंगच्यावरून जेव्हा ते इलेक्ट्रिक करंट मग त्या स्ट्रीपकडे अट्रैक्ट होतो त्या स्ट्रीपमधून तो ग्राउंडमध्ये निघून जातो ठीक आहे अँड द डॅमेज टू द बिल्डिंग प्रिवेंटेड ओके वेन सच लाइटनिंग कंडक्टर अर्थिंग इज फिक्स ऑन अ टॉल बिल्डिंग द सराउंडिंग एरिया इज ऑल्सो प्रोटेक्टेड फ्रॉम लाइटनिंग म्हणजे आजूबाजूचा परिसरसुद्धा काय होतो त्यापासून सुरक्षित राहतो यू विल गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट हाऊ टू प्रोटेक्शन फ्रॉम लाईटनिंग इन द लेसन डिझास्टर मॅनेजमेंट पुढच्या टॉपिकमध्ये दहाव्या टॉपिकमध्ये ते आपल्याला येणारच आहे व्हाय इज द अप्पर एंड ऑफ लाईटनिंग कंडक्टर पॉईंटेड लाईटनिंग कंडक्टरचा अप्पर एंड पॉइंटेड असतो का तर त्याकडे अट्रॅक्शन व्हावं कशाचं लाईटनिंग म्हणजे क्लाउडमध्ये जी लाईट आहे म्हणजे इलेक्ट्रिसिटी आहे इलेक्ट्रिक करंट आहे वाय आर कोल अँड सॉल्ट ॲड टू द पीट इन द ग्राउंड मग इथे कारण दिलेलंच आहे हे कशासाठी केलेलं आहे तर दिस हेल्प्स टू स्प्रेड द इलेक्ट्रिक चार्ज क्विकली इन टू ग्राउंड अँड प्रिव्हेंट डॅमेज म्हणजे या पद्धतीनं हा लाईटनिंग कंडक्टर वर्क करतो हे त्याचं फंक्शन आहे नेमकं यूज काय आहे कन्स्ट्रक्शन आहे आणि हे त्याचं वर्किंग आहे ठीक आहे तर या पद्धतीनं हा भाग सगळा आपण इथे अभ्यासायचा आहे आणि याचा जो एक्सरसाइज नंबर एट आहे तो वहीमध्ये सॉल्व करायचा आहे ओके okay? थँक्यू